शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी सूर्यकांत आणि आपण पाहत आहात भारत ॲग्री प्राइम टाइम। शेतकरी बंधूंनो, खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भारत ॲग्री प्राइम टाइम। यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत कृषी क्षेत्रातील विशेष घडामोडी, ज्यामुळे तुम्ही राहाल अपडेट आणि इतरांपेक्षा एक पाऊल पुढे, तेव्हा हा प्राइम टाइम चुकू नका। शेतकरी बंधूंनो, बातम्याच्या सुरुवातीला बातमी आहे यवतमाळवरून। जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत निधी पोहोचवा। नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून शासनाकडून निधी लवकर उपलब्ध करून देण्यात आला आहे। जिल्हा स्तरावरून हा निधी तालुका स्तरावरती वितरित सुद्धा करण्यात आला आहे, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी तसेच नागरिकांना या निधीचे तातडीने वाटप करावे असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिलेले आहेत। जिल्हा अधिकारी कार्यालयातून VC द्वारे त्यांनी सर्व तालुकास्तरीय यंत्रणेशी संवाद साधला आहे। यावेळी बोलत असताना जिल्हाधिकारी म्हणाले, शासनाच्या 9 नोव्हेंबरच्या पत्रानुसार जिल्ह्याला 18.6 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत। तरी त्यांनी सांगितले की जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे तसेच पशुधनाचे नुकसान, घरांची पडझड, मृत्यू आदीसाठी निधी वितरित करण्यात आला आहे। या संपूर्ण निधीचे 2 ते 3 दिवसात वाटप करण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने प्राधान्याने नियोजन करावे असे देवेंद्र सिंह म्हणाले। यानंतर बातमी आहे नांदेडवरून। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी 282 कोटींची गरज। अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे जिल्ह्यात 5,64,519 हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात 282.56 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत। जिल्ह्यातून एकूण नुकसान पाहता 282.56,59,350 रुपयांची गरज आहे। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानापोटी मदत दिली जाईल असे शासनाने घोषित केले होते। त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत वितरित करण्यात आली आहे। जिल्ह्यात खरीप हंगामात जिरायत पिकांचे 5,63,409 हेक्टर तर बागायत 700 हेक्टर आणि फळ पिकांचे 409.45 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले होते। सर्वाधिक फटका हा हदगाव तालुक्याला बसला होता। हदगाव तालुक्यात 65,621 हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके बाधित झाली होती। त्याखालोखाल लोहा तालुक्यात 52,326 हेक्टर क्षेत्रात, किनवट तालुक्यात 48,472, देगलूर तालुक्यात 44,829, मुखेड तालुक्यात 48,795 हेक्टर तसेच इतर तालुक्यात एकूण 5,64,519 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले होते। प्राइम टाइममध्ये यानंतर बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील। बँकेंच्या अडचणीमुळे 41,000 शेतकऱ्यांना दिवाळीनंतर मदत मिळणार। ऑक्टोबर महिन्यात दिनांक 13 ते 20 दरम्यान भीमा नदीला पूर आला होता। या महापुरामध्ये बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचनूर, रहाटेवाडी, तामदर्डी, अरळी, सिद्धापूर, तांडोळ या नदीकाठावरील तसेच मान नदीकाठावरील गावच्या शेतीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात घुसल्यामुळे पिके आडवे पडून प्रचंड नुकसान झाले होते। काळ्या शिवारात रब्बी ज्वारी, सूर्यफूल, तुरी, कांदा अतिवृष्टी झाल्याने 81 गावातील पिकांचे नुकसान झाल्याने शासनाच्या आदेशाप्रमाणे तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाने पाहणी करून नुकसानीचा अहवाल हा महसूल प्रशासनास सादर केला होता। यामध्ये नुकसानीपोटी मंगळवेढा महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे 34,76,79,822 गरज असल्याचे कळविले होते, मात्र प्रत्यक्षात 20,96,64,000 इतके अनुदान प्राप्त झाले होते। या आकडेवारीनुसार प्रति हेक्टरी जिरायत भागात 10,000 रुपये तर फळबागांसाठी प्रति हेक्टरी 25,000 रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहेत। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेला निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याकडे बँकेत पाठवलेला आहे, मात्र सलग 3 दिवस बँकांना सुट्टी असल्यामुळे हा निधी सोमवारनंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकरी बंधूंनो, यानंतर बातमी आहे GST परताव्यासंदर्भातली। देशभरात विक्रमी GST परतावा, कोट्यवधी शेतकऱ्यांनी घेतला किसान क्रेडिट कार्डचा फायदा। देशाच्या अर्थव्यवस्था आता उभारी येत आहे। देशातील कोरोनाची रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे, तर याचबरोबर मृत्यूदरातही घट झाली आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अर्थव्यवस्थाही आता पूर्वपदावर येत असल्याची माहिती दिली आहे। यासह त्यांनी एक देश आणि एक रेशन कार्ड तसेच किसान क्रेडिट कार्डविषयी माहिती दिली। यावेळी बोलत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की देशाची अर्थव्यवस्था आता सावरत आहे। केंद्र सरकार उचललेल्या पावलामुळे देशाच्या अर्थव्यवस्था आता सुधारणा झाली आहे। देशभरामध्ये विक्रमी GST परतावा आला आहे। शेतकरी बंधूंनो, यानंतर बातमी आहे नागपूरवरून। गव्हावर हरभऱ्याची मात, नागपूर विभागात रब्बीचे नियोजन क्षेत्र वाढले। रब्बीचे मुख्य पीक हे गहू समजण्यात येते, परंतु यंदा कृषी विभागाने केलेल्या रब्बी हंगामाच्या नियोजनात गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे क्षेत्र वाढल्याचे दिसत आहे। तज्ज्ञांच्या मते यावर्षी झालेल्या पावसामुळे नदी, तळे, धरणामध्ये पाण्याचा मुबलक साठा झाल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार आहे। कृषी विभागाने यंदा नागपूर विभागातील रब्बी पिकाचे 37,04,482 हेक्टरवरती नियोजन केले आहे।
त्यात हरभऱ्याचे क्षेत्र हे 1,59,096.11 हेक्टर आहे, तर गव्हाचे नियोजन हे 12,01,780 हेक्टरवरती केले आहे. साधारणतः रब्बीच्या हंगामात गव्हाची पेरणी अधिक होते, पण गेल्या काही वर्षापासून पॅटर्न बदलत आहे. राज्यातही रब्बीच्या हंगामात हरभरा मुख्य पिकाकडे वाटचाल करीत आहे. शेतकरी बंधूंनो, आजचा प्राईम टाईम कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. व सर्वात महत्त्वाचे, भारत ॲग्री ॲप डाउनलोड करून भारत ॲग्रीसोबत कुशलतेने उगवा व अधिक उगवा. मी सूर्यकांत या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही आपले भारत ॲग्री ॲप रेफर करून मिळवू शकता सेवेमध्ये सूट. तेव्हा आजच रेफर करा आणि मिळवा भारत ॲग्री मनी. अधिक माहितीसाठी भारत ॲग्री ॲपला भेट द्या किंवा 4 द्वारे कृषी डॉक्टरांना